पाठवर लहानपणापासून सामाजिक बांधिलकीचे संस्कार, मावळ मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची द्या संधी असे सुनेत्रा पवार यांचे भावनिक आव्हान. मावळ मतदार पाठसाठी नवीन असला तरी तो नक्कीच बारामतीसारखा विकास करेल असे दत्ताजीराव मसूरकर यांनी केले अभिवचन. मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराची रूपरेषा ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर व खालापूर तालुका बूथ कमिटीची बैठक आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 27 मार्च 2019 रोजी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर, मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीचे निवडणूक समन्वयक उमेश पाटील, आशिष जांभळे, खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन अवसरमल, जिल्हा परिषद सभापती उमा मुंढे, नरेश पाटील, खालापूर पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष बैलमारे, युवती संघटक प्रतीक्षा लाड, खोपोली शहर अध्यक्ष मनीष यादव, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, युवक शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला शहराध्यक्षा सुवर्ण मोरे यांच्यासह विद्यार्थी संघटना, ओबीसी सेल, अल्पसंख्याक आदिवासी सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जत खालापूर मतदारसंघात आदिवासी लोकवस्ती असून त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असून कर्जतला लोहमार्गाने जोडले असल्याने नेरळ परिसरात गृहनिर्माण प्रकल्प, माथेरान पर्यटन, कारखाने बंद अवस्थेत, विविध क्षेत्राचा विकास असा हा मतदारसंघ असून खोपोली शहरात सर्व प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. यांच्यापर्यंत आपल्या उमेदवाराचा प्रचार करा असे आवाहन आमदार सुरेश लाड यांनी केले. नंतर राहिले आलेले लोकांची संख्या वाढलेली आहे, तर त्यांच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्या जवळ जाण्याच्या दृष्टिकोनातून, संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. गावातील कार्यकर्त्यांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाकरता उपलब्ध ठरू शकते, पण मतदानाची जर का टक्केवारी जर वाढवायची असेल तर मग हा समाजातला विविध घटक विविध भागामध्ये विभागलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. आज ज्या काही गृहनिर्माण सहकारी संस्था निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये फार मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. त्यांचं जर का एक चांगलं संघटन जर का आपल्या माध्यमातून उभं राहिलं तर तेही आपल्याला उपयुक्त ठरू शकेल. तर अशा साऱ्या बाबतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम करावं. पहिली मीटिंग झाली, फार दादा आले होते, नंतर दादाही त्या मीटिंगला अचानकपणे आले आणि तो एक संपर्क साधण्याचा किंवा सहज त्यांचा दादा आले होते. आता आपण खऱ्या अर्थानं तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून मी आजची बैठक बोलवली आहे. पार्थ हे उच्च शिक्षित उमेदवार असून समाजसेवेचे धडे पवार घराण्यातून मिळाले आहेत, त्यामुळे मावळ मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास करतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर यांनी व्यक्त करीत या मतदारसंघाचे रेल्वे, औद्योगिक बंद पडलेला कारखाने, त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारीचा प्रश्न तरुणांसमोर उभा आहे, तर महिला वर्गाच्या समस्या व न्याय देण्यासाठी पार्थ पवार हे कटिबंध राहतील असा विश्वास बोलताना मसूरकर यांनी व्यक्त केला. तर आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी यांनी कसे काम करावे याची माहिती निवडणूक समन्वय उमेश पाटील यांनी सांगितले. सहज समाचार करिता संदीप ओहाळ, खोपोली.